म्हणून तुकोबारायांनी संत महात्म्याकडे विनंती केली अभंगाच्या दुसरी देव कुणाचा ऐकतो तुम्हाला संतांच म्हणून विनंती केली संतांना दुसऱ्या चरणात तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही कृपेचे सागर तुमच्यावर अधिकार कुणाचाच नाही एवढा नीट ऐका आपलं काम करून घ्यायचं म्हणले येड्याला बी भाव द्यावा एका सहित जर कोटी रुपयाची फाईल मंजूर होत असेल तर त्याला शेठ शेठ म्हणायला का हरकत आहे काय हरकत आहे तुझ्या सांगा का का सगळे सगळे ना पद्धत आहे ती तुम्ही येडे आणि नीट ऐका नीट ऐका मी डिरिंग न बोलायलो मोठ्याच्या पुढे गेल्यावर मोठ्याला दुसऱ्याच्या मोठाडपणाचं दुखणं असते ही देणार ती तुम्ही येडे साहेब हे काम करा बरं नाही तर ती फलाने साहेब करतो मग तू तिकडच कर मग ही असलं नसते जमा मोठ्याच्या पुढे गेल्यावर साहेब तुमच्याशिवाय होतच नाही म्हणलं तर होत तुम्हाला ते व्यवहाराच्या पद्धती माहीत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही आता दोन तीन वर्ष सलग मोह कीर्तन ठेवा तर माहिती होते.